तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेतील या ओळी आपल्या करिअरच्या वाटेवर प्रत्यक्ष जगणाऱ्या सुप्रिया बांदल हे नाव कृषी सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या हजारो मुलींसाठी आदर्श बनलंय. गावगाड्याशी जुळलेली नाळ आणि शेतकरी कुटुंबाशी असलेली जोड हे यासाठी पोषक ठरते. यातील बारामतीच्या तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी बारामतीचा पदभार स्वीकारत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन, विविध योजना बांधावर पोहोचवण्याचं काम केलंय. सन 2021-22 आणि 22-23 मध्ये बारामती तालुक्यातील जवळपास 5,000 लाभार्थ्यांना 20 कोटी रुपयांचं अनुदान मिळवून दिलंय. कृषी यांत्रिकीकरण योजना, ठिबक सिंचन, कांदा चाळ, शेततळे अस्तरीकरण, शेटनेड पॉलीहाऊस आदी वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सहकार्य, प्रोत्साहन, सर्व सहकाऱ्यांमध्ये समन्वय साधत त्यांनी बारामतीच्या मातीशी नातं घट्ट केलंय. बारामतीच्या तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांच्या कार्याची दखल घेत दैनिक प्रभातने त्यांना सुपर वुमन पुरस्काराने सन्मानित केलंय. या निमित्ताने सुप्रिया बांदल यांच्याशी साधलेला संवाद. सर्वप्रथम दैनिक प्रभातनं आज या ठिकाणी जो आमचा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान केला त्याबद्दल प्रभात टीमचं सर्वप्रथम मी आभार मानते. आणि अतिशय छान असं कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या वयोगटातील महिला या ठिकाणी होत्या आणि प्रत्येकीचं काम हे त्यांच्या क्षेत्रात अतिशय अतुलनीय असं काम आहे. आणि ते बघून आम्हाला पुढच्या वाटचासाठी खूप अशी प्रेरणा या ठिकाणी मिळालेली आहे. आणि त्यासाठी मी सर्व प्रभात टीमचं पुन्हा एकदा धन्यवाद देते.